नमस्कार माझे नाव सौमाधवी मधुकर देसाई वय वर्ष 66 मी गृहिणी आहे आणि गेल्या 15 वर्षात जो मला अनुभव आलेला आहे त्या माझ्या गुडघ्याच्या त्रासाने अक्षरशः त्रासली होती खूप मला मनोगत तुमच्याकडून मांडायचं आहे त्यासाठी मी आज मी माझं मन मोकळं करते मला बरेच वर्ष हा त्रास होता आणि कित्येक वर्ष मी ते औषधं घेत बसले काही उपयोग झाला नाही आज मला तुम्हाला एवढ्या आनंदाने सांगायचं वाटतं की जो कुणाला जरी असा त्रास असेल त्यांनी अगदी न भीता आपण या त्याला सामोरं जायला पाहिजे या संकटात मोकळं व्हायला पाहिजे की आयुष्य पुढे कसं जगायचं हे मला आता शिकवल्यासारखं झालं मी तुम्हाला एवढंच विनंती करते की माझी जी सून आहे डॉक्टर राखी देसाईच्या पुसाने आणि माझे मिस्टर मधुकर देसाई ह्यांनी मला जसं सपोर्ट केला तुझ्या गोष्टीला की आपण ऑपरेशन करायचंच नाही कारण पुढे काय होईल याची मला भीती होती परंतु मी न भीता तिचा तिच्या डॉक्टर बकुल अरोरा हे माझ्या सुनेचे परिचयाचे असल्यामुळे तिने मी त्यांच्याकडे घेऊन गेली आणि त्यांनी मला इतकं मन मोकळे मला सगळे माझ्याशी संवाद केले माझ्या ज्या शंका होत्या त्यांनी त्याचं निरसन केलं आणि मी अक्षरशः ती माझी अर्धी भीती त्यांच्या बोलण्याने त्यांच्या प्रेमळ बोलण्यानेच मला फार हायचं वाटलं आणि मी ह्या सपोर्ट केला की सगळ्यांच्या यांनी मी माझ्या ऑपरेशनची तयारी दाखवली माझं ऑपरेशन अगदी सक्सेस झालं अगदी इतकं छान झालं की मला कळलंही नाही कधी ऑपरेशन झालं ते इतकं व्यवस्थित त्यांनी केलं की त्यांची उपचार पद्धती एवढी व्यवस्थित होती की पेशंट अगदी त्याच्यातच अगदी समाधानी होता की मला काहीच समजलं नाही की माझं कधी ऑपरेशन झालं ते ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्या दिवशी मला त्यांनी वॉकरने चालायला शिकवलं दुसऱ्या दिवशी स्टेप बाय स्टेप मी जिने चढले तिसऱ्या दिवशी मला घरी सोडलं त्यानंतर मी 8-10 दिवस वॉकरच्या साह्याने अक्षरशः व्यवस्थित माझा अगदी सराव चालू ठेवला नियमित गोळ्या नियमित व्यायाम त्याच्यामुळे मी आज उभी आहे मला सगळ्यांना नम्र विनंती आहे कोणी न भीता पुढचं आयुष्य कसं जगायचं हे मला खरंच डॉक्टर बकुळ अरोराने शिकवलंय आणि मी त्यांचे खूप आभारी आहे बकुळ डॉक्टर बकुळ अरोरा त्यांचे स्टाफ आणि माझे सगळे नातेवाईक यांचे मी पूर्णपणे ऋणी आहे आभारी आहे धन्यवाद.